हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम. ओम श्री कुलदेवताय. ओम श्री गुरुदेवताय. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम. शिवशानाथ मित्रांनो, मी कडप परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग वक्र या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता ज्ञानसिद्धी प्राप्त होते. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घाश प्राप्त होतो. नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावे. देवघर योग्य देशाला असावे. येथे योग्य देवघर असावे. देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण ज्ञानसिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 6 मे 2024 शालिवंशके 1946 संवत्सर क्रोधी आयन उत्तर ऋतु वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो, आजची त्रयोदशी तिथी आहे. उद्या क्षमा करा, आज 2:41 चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे. आज सायंकाळी 5:43 अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो प्रीती योग आहे. आज रात्री 8:59 आयुष्मान योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वनीकरण आहे. दुपारी आज 2:41 विष्टिकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1:10 शकुनीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र मीन राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:09 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:02 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताला एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राम प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाने जम्बुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतु चैत्र मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे रेवती नक्षत्रे प्रीती योगे वनिस करणे त्रयोदशी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न मे कडप्पा मो पात्र दुरितक्षे द्वारसी पार्वती पति परमेश्वर विद्यात्व विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जे आहे ते समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2:41 या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित पूजनीय देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहू. मित्रांनो, अमावस्या अगदी जवळ येऊन ठेपल्याने कुठल्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त आता नाहीत मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. तसेच मित्रांनो, जेव्हा आपल्यासाठी एकही मुहूर्त नसेल तेव्हा आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू.
तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका मित्रांनो। मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण बघूया। पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज्य दिवस आहे। दिनविशेष मित्रांनो शिवरात्री आहे। जे भक्तगण या शिवरात्री मासिक शिवरात्री व्रताचे आचरण करत असतील त्यांनी कृपया मंदिरात जर वेळ असेल आपल्याला उपलब्ध मध्यरात्रीच तरच आपण या त्या ठिकाणी शिवलिंगावर अभिषेक घेऊ शकता। अन्यथा पंचम लिंगायतसाठी किंवा माहेश्वरांसाठी हा शिवरात्री व्रताचा महिमा आहे मित्र। कारण यासाठी मध्यरात्रीची जी शिवरात्र जी म्हटली आहे निषिद्ध काळ, त्या काळामध्ये पूजा व्हायला ती कुठेही असो ती जर होत असेल तर आपण शिवरात्रीचा व्रताचा अवलंब करायचा आहे, अन्यथा या व्रताच्या मागे लागायचे नाही मित्र। हे लक्षात। भद्रा योग आहे मित्रांनो दुपारी 2:41 ते मध्यरात्रीच्या नंतर पर्यंत आहे। आणि त्रयोदशी आणि चतुर्दशी श्राद्धक्रम आपल्याला करायचे आहे। हा भद्रायोग म्हणजे विष्टीकरण आहे, अशुभ काळ आहे। एक तर दिवस वर्ज्य दिवस आहे त्यात हा भद्रायोग आहे। आणि या काळामध्ये आपण महत्वाची किंवा शुभ मंगल कार्यालय टाळायचीच आहे, ती करायची नाही, कारण त्यात अपयश प्राप्त होण्याची शक्यता जास्त राहते। आता त्रयोदशी आणि चतुर्दशी या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला कोणी सोडून गेले असतील, वडील आजोबा पंजोबा म्हणजे आपले 3 पिढ्या जे गेलेले आहेत त्या 3 पिढ्या जर गेलेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला या तिथीच्या दिवशी पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण पंडिता विना करू नका। कारण यातले शास्त्र त्यांना माहीत असते आपल्याला माहीत नसते, आपण फक्त नैवेद्य ठेवतो आणि झालं कावळ्याला कोत्र्याला वगैरे, तसं नाही चालत मित्र। कारण आपल्याला जर पितरांपर्यंत ही सेवा पोहोचायची असेल तर त्या पंडिताचा आधार आपल्याला घ्यावाच लागतो, त्यांच्या मार्फतच आपल्याला तिकडे जात आहे। जे काही ते मंत्र वगैरे बोलतात किंवा कृती करतात ती महत्वाची असते, ती शास्त्रोक्त असते मित्र। तेव्हा या तिथीवर आपण हे श्राद्ध कर्म करायचे आणि मुळात हे अपराह्न काळ म्हणजे दुपारी 2 ते 4 वाजे या काळातच हे करायचे, इतर वेळेत करून काही उपयोग होत नाही हे पक्के लक्षात घ्या। मग पंडिताला वेळ असो किंवा नसो, दुसरा शोधायचा, तिसरा शोधायचा, चौथा शोधायचा, पण या वेळेतच हे कर्म झाले पाहिजे। मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता, पण पुढे चालून ते बंद पडू नये याचीही काळजी आपल्याला घ्यायची, अन्यथा आपल्या नावे दोष जमा होतील हे पक्के लक्षात। राहू काळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे। हाही अशुभ काळ आहे मित्रांनो। वर्ज्य दिवस त्यात हा अशुभ काळ राहू काळ, या राहूच्या प्रभावाने अनेक कामे आपले रखडतात मित्र। असे होत असेल तर कृपया आपण इतर वेळेमध्ये कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न करा, झाले तर ठीकच आहे मित्रांनो, अन्यथा या वर्ज्य दिवशी हे टाळा, कारण आता अमावस्याचा महिना चालू आहे। मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ आपल्या नावे जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करिता आपणच असतो। लक्षात घ्या मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपवत आहे। आपण जर माझ्या मत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य लिहा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लिहा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा।
प्रसन्न रहा, आनंद रहा। शिव कल्याण, हरि ओम शिव महादेव।